नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे आहे तर कोटक महिंद्रा बँकेकडून एक जबरदस्त अपडेट आलाय, त्याची माहिती तुम्हाला देतोय। इथे बघा, यांच्या करिअर पेजवर घेऊन आलो आहे आणि भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे। कोटक बँक एक फार मोठी बँक आहे, तर यांच्या इथे भरपूर साऱ्या जागा आहेत, ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे। जसं की मुंबई, ठाणे, नागपूर, जालना, जळगाव, पालखेड, इथे बघा ठाणे आहे, नाशिक आहे, भरपूर ठिकाणी जॉब्स आहे जिथे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। महत्त्वाचं म्हणजे लेटेस्ट वॅकन्सी आहे, इथे बघा 18/8/2022 जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा मे बी 19 तारखेच्या म्हणजे आजच्या वॅकन्सीजसुद्धा तुम्हाला इथे दिसणार आहे। तर ज्यांना बँकेमध्ये जॉब पाहिजे आहे, कारण की फ्रेशर्स असाल, एक्सपिरियन्स असाल, दोघांसाठी इथे वॅकन्सी आहे आणि पेमेंट पण चांगला असणार आहे। जवळपास इथे 50,000 म्हणजे 20,000 तर 50,000 पेमेंट जातो। तर डिटेलमध्ये माहिती समजून घ्या, त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा। महत्त्वपूर्ण व्हिडिओज बनवतो आहे, नक्कीच तुम्हाला याचा फायदा घ्यायचा आहे। तर मित्रांनो, बँकेत जॉब पाहिजे आहे तर कोटक एक चांगली बँक आहे, यांच्यासोबत आपण इझिली इथे जॉब करू शकणार आहोत। इथे बघा, फाइंड जॉबवर क्लिक केल्यानंतर तुम्ही टायटलनुसार तुमच्याकडे कोणतं स्किल्स आहे, म्हणजे तुम्हाला सेल्समध्ये जायचं आहे, कस्टमर केअरमध्ये जायचं आहे, त्यानुसार सुद्धा तुम्ही इथे जॉब शोधू शकणार आहात। मी इथे लोकेशन महाराष्ट्र टाकलं आहे कारण की आपण महाराष्ट्रमध्ये आहोत। इथे बघू शकणार आहात 124 जॉब्स ओपनिंग आहे, म्हणजे 124 जॉब प्रोफाईल्स आहे। मग भरपूर जिल्ह्यानुसार, सिटीजनुसार आहे, जसं की मुंबई आहे, कालच यांनी पोस्ट केलं आहे 18/8 ओके, सेल्स फील्डमध्ये आहे। इथे बघा, SME क्रेडिटसाठी आहे, मुंबईसाठीच आहे, ओके, ठाणेसाठी आहे, ठाणेसाठी आहे, पुन्हा नागपूरसाठी आहे, जालना आहे, जळगाव आहे, पालखेड आहे, ओके, अशा भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपल्या आयकॉनिक मराठी टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती तिथे दिसून जाणार आहे, ओके। आता तुम्ही कोल्हापूरमध्ये राहतात तर इकडे अप्लाय करा, नागपूरमध्ये राहतात तर तिकडे अप्लाय करा। हे महाराष्ट्र इंडिया आहे, म्हणजे महाराष्ट्र इंडियामधून कुठूनही तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। पुन्हा जालनासाठी आहे, ओके, असं खाली स्क्रोल करत जायचं आहे, कल्याणमध्ये आहे। आता तुम्हाला ठरवून घ्यायचं, आता तुम्ही नागपूरमध्ये राहत असाल तर इथे अप्लाय करा, 17 तारखेच्याच वॅकन्सी आहे, जुन्या वॅकन्सी नाही आहे, लेटेस्ट वॅकन्सी आहे, त्यामुळे बिंदास अप्लाय करा। आता टीम मेंबर आहे, मुंबईसाठी आहे, काही काही शहरांसाठी, काही काही जिल्ह्यांसाठी जर तुम्हाला इथे दिसलं नाही तर 2-3 दिवसांनी पुन्हा या लिंकवर क्लिक करून तुम्ही इथे बघू शकणार आहात, तिथे तुम्हाला दिसेल। जसं की चिखलीसाठी आहे, नवी मुंबईसाठी आहे, कारण की कोटक बँक ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे, त्यामुळे भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे। आता एका 2 वॅकन्सी तुम्हाला ओपन करून दाखवतो। जसं की आता तुम्ही इथे बघू शकणार आहात, नागपूरसाठी आहे, रिलेशनशिप ऑफिसर ब्रँच बँकिंग, ब्रँच बँकिंगसाठी, ओके। तर जॉब प्रोफाईल काय असणार आहे, म्हणजे तुम्हाला काय काय काम करायचं आहे, तर इथे बघत दिलेलं आहे, इथं काय काय काम आहे, कशाप्रकारे करायचं आहे, त्याच्यानंतर काय काय रिक्रुटमेंट आहे, हे सगळं बघून घ्यायचं आहे आणि अप्लाय नावर क्लिक करून इथे आपण अप्लाय करू शकणार आहोत, ओके। आता पुढचे जे जॉब प्रोफाईल आहे, इथे तुम्ही बघू शकणार आहात, पुणे महाराष्ट्रासाठी आहे, हा जॉब फ्रेशर्स होता, आता इथे बघा हा जॉब्स आहे, पण इथे एक्सपिरियन्स मागितला, इथे बघा 3-5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, कारण की ही पोस्ट मोठी आहे। इथे बघा, टीम मेंबर आहे आणि ही जी पोस्ट आहे ती मोठी आहे सर्व्हिस डेस्कची, त्यामुळे इथे एक्सपिरियन्स मागितलं, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, त्यांनी इकडे अप्लाय करा। एक्सपिरियन्स नसेल तर पुण्यामध्ये फ्रेशरसाठी पण जॉब आहे, इथेही अप्लाय करू शकता। सेल्स एक्झिक्युटिव्ह, ओके, सॅलराइज पर्सनल लोन, म्हणजे जे सॅलराइज लोकं असतात त्यांना पर्सनल लोन प्रोव्हाइड करायचं, अशा प्रकारची तुमची जॉब प्रोफाईल असणार आहे। मग काय काय काम करायचं, मग मॅनेज सेल्स, डिस्ट्रीब्युशन या रिलेटेड आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कोटकचे जे पण असेल त्या रिलेटेड तुमचं काम असणार आहे, ओके। अप्लाय कसं करायचं ते पण दिलं आहे, तिथे काय मागितलं आहे, ग्रॅज्युएट किंवा MBA तुम्ही पाहिजे। आता ग्रॅज्युएशन तुमचं झालं आहे तर बिंदास इथे अप्लाय करा, असं नाही सांगितलं की तुमचं कॉमर्सच पाहिजे, आर्ट्सच पाहिजे, एनी ग्रॅज्युएट, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा दुसरं कुठलंही ग्रॅज्युएट तुमचं झालं आहे, BE वगैरे जरी झालं असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात, जर का तुम्हाला जॉबची अत्यंत गरज आहे, ओके। इथे माहिती पण दिलेली आहे, डेट आहे, काय आहे, कशाप्रकारे जॉईन करायचं, तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर पुण्या रिलेटेड जेवढे पण जॉब्स आहेत ते पण तुम्हाला इथे दिसणार आहे, ओके। त्याच्यानंतर अजून एक जॉब प्रोफाईल आहे, जालनासाठी आहे, कारण की अनेक जणांच्या कमेंट्स होत्या की जालनासाठी जॉब बघा, त्यामुळे तुमच्यासाठी खास करून मी माहिती सांगतोय। तर इथे बघा, जॉब प्रोफाईल काय असणार आहे ते पण दिलंय, सर्व्हिस ऑफिसर असणार आहे, ओके, आणि जी ब्रँच असणार आहे त्या ब्रँचमध्ये तुम्ही सर्व्हिस ऑफिसर असणार आहे। तर तुमची जॉब रोल काय आहे, स्पीड अँड ॲक्युरेसी ट्रान्झॅक्शन, ओके, हे सगळं तुमचं काम असणार आहे। तुम्ही जर गुगल जरी केलं तर याच्याबद्दल तुम्हाला एक्स्ट्रा माहिती मिळून जाईल, आणि यू
शूड हैव हैंडल एसओ प्रोफाइल, एसओ प्रोफाइल तुम्हाला हैंडल करता आली पाहिजे। एम बी ए आहात, ग्रेजुएट आहात, बिंदास अप्लाय करू शकता। ओके, इथे अप्लाय नावर क्लिक करून अप्लाय करायचे। त्यानंतर इथे बघा सीनियर एक्झिक्युटिव्ह साठी आहे, इथे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात, पण इथे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलाय। असेल तर अप्लाय करा, नसेल तर याची लिंक दिलेली आहे, तुमच्या स्किल्सनुसार तुम्हाला इथे शोधून घ्यायचं आहे। आता समजा कोल्हापूर, तुम्ही कोल्हापूरमध्ये राहतात, इथे बघा कालच पोस्ट केलेला आहे, तर यावर क्लिक करायचं आहे। जॉब प्रोफाईल काय आहे इथे सगळी समजून जाईल आणि इथे आपण अप्लाय करू शकतोय। अप्लाय कसं करायचं तर इथे बघा तुमचा अकाउंट आहे का आधी, तर नाही आहे, मग इथे तुमचा ईमेल ॲड्रेस, त्याच्यानंतर यावर क्लिक करून नेक्स्ट म्हणायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या ईमेल ॲड्रेसवर व्हेरिफिकेशन कोड आला आहे, तो टाकून व्हेरीफाय म्हणायचं आहे। आता इथे बघा मी कोड व्हेरीफाय करून घेतला आहे, त्याच्यानंतर तुम्ही लिंक्डइन सोबत सुद्धा इथे अप्लाय करू शकणार आहात। त्याच्यानंतर तुम्ही हा फॉर्म पण भरू शकणार आहात, आधार कार्डप्रमाणे तुम्ही तुमचं इथे नाव टाकायचं आहे। ओके, त्याच्यानंतर टायटल तुमचं काय आहे ते इथे टाकायचं आहे, म्हणजे मिस्टर आहा मिसेस आहात ते टाकून घ्यायचं आहे। मिडल नेम, तुमचा ईमेल ॲड्रेस, त्याच्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस कन्फर्म करून घ्या। त्याच्यानंतर बघा जिथे जिथे रेड मार्क दिले आहेत ते आपल्याला भरायचं आहे। मग मोबाईल नंबर, मग ॲड्रेस तुमचा टाकून घ्यायचा आहे। ओके, पिनकोड टाकून घ्यायचा आहे, स्टेट महाराष्ट्र आहे ते टाकून घ्यायचं आहे, ब्लड ग्रुप काय आहे ही सगळी माहिती करून नेक्स्ट म्हणायचं आहे। टोटल इथे बघा 4 पानं आहे, हे 4 पानं भरून आपल्याला फॉर्म भरायचा आहे। त्याच्यानंतर तुमचा काय एक्सपिरियन्स असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे, एज्युकेशन डिटेल्स इथे टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा बायोडाटा इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे। ओके, ही सगळी माहिती टाकल्यानंतर नेक्स्ट म्हणायचं आहे। इथे आपला फॉर्म सबमिट झाला आहे, फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपली सगळी माहिती चेक होते। जर का त्यांना आपला बायोडाटा योग्य वाटला, बायोडाटा जर तुमचा प्रॉपर बनवलेला असेल तर तुमचा इथे इंटरव्ह्यू म्हणजे एक छोटी टेस्ट होते। ओके, टेस्ट झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि त्यानंतर आपल्याला हा जॉब मिळतो। ओके, सगळ्यांसाठी सेम प्रोसेस आहे, अप्लाय नावर क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। अशाच माहितीसाठी नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।